ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून सुप्रिया सुळे यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भिडल्या सुळे आणि वाघ. जे भारतीय जनता पक्षाने बोलूच नाही आणि त्यांचे चिंटू मिंटूंनी पण कोणी बोलू नये, कारण का ते आमच्यावर जेव्हा टीका करतात पण त्यांना महिलांबद्दल किती प्रेम आहे याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. जेव्हा महिला विधेयक पास होत होतं ना, ह्या राज्यातले जे पक्ष आहे ना, ट्रिपल इंजिन सरकार, या ट्रिपल इंजिन सरकारचा एक महत्त्वाचा घटक आहे, त्याचे ते स्वतःला अध्यक्ष म्हणतात, त्या अध्यक्षांनी मतदानाच्या वेळीस ते महिला मतदानाला हजर नव्हते. ओ राज्याच्या मोठ्या ताई, चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचं कर्तव्य झालंय का? ताई एक लक्षात घ्या की राज्यातल्या आमच्या भगिनी तुमच्या सारख्या एकरी 100 कोटी वांगी पिकवू शकत नाही, आणि त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारी मुलगी जर लखपती होत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? आणि कुणी जर लखपती होत असेल तर तुमच्या करोडपतीपणावरती कुणी आघात करत नाहीये. बिझनेसमॅनच्या घरी आरतीला गेले होते मुंबईमध्ये येऊन, पण महिला विधेयकाला हजर नव्हते. तुम्हाला असा पक्षाचा अध्यक्ष पाहिजे का असा पक्षाचा अध्यक्ष पाहिजे हा निर्णय महाराष्ट्राने घ्यायचा आहे. आणि हा महाराष्ट्राचा निर्णय मी खरंच सांगते तुम्हाला, जेव्हा मी बघितलं मला माहिती पण नव्हतं, मी वर्तमान मी कशाला मागे वळून बघते कोण मागे बसलंय, कारण का मला विधेयक पास करायचं होतं. आणि विधेयक पास करताना मला मग कळत होतं जुमलेबाजी आहे. आम्ही सगळ्यांनी भाषण केली, पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना मान सन्मान दिला जातो हे मी तुम्हाला सांगते. पण आज तुमच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी गोंधळ घातला म्हणे, एवढंच नाही तुमच्याच पक्षातल्या महिलांनी त्यांना तिथं डावललं जाण्याची खंत तुमच्या समोर व्यक्त केली. त्याचं चिंतन आणि मनन करा की का बरं असं झालं असेल. त्यामुळे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी जुनी तऱ्हा आहे ना, ही आता जुनी झाली. त्यामुळे मोठ्या ताई आपण चिंतन मनन करा.